हॅलो एवरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं रेखा मराठी ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सगळे? तर काय चालू आहे तुमचं सगळ्यांचं? तर आज येलो कलरची साडी घातलेली आहे रील्स बनवण्यासाठी. काल गुडियाला दवाखान्यात घेऊन गेली होती, तर त्यासाठी काल रील्स बनवले नाही, आणि म्हणजे 2-3 दिवस झाले इतक्यात बनवले नव्हते. तर जे ड्राफ्टमध्ये ठेवलेले असतात त्यांच्यावरच काम चालून घेते, कारण रोज रोज तर जमतच नाही बनवणं. तर 3-4 दिवसातनं आठवड्यातून एकदा बनवायचे आणि ड्राफ्टमध्ये ठेवायचे, हे चालू असतं. तर आज मी ही येलो कलरची साडी घातली होती आणि पदरही छोटा नाही टाचलेला आहे, बघा खूप मोठा टाचलेला होता, कारण मी घाईघाईतच हे सगळं केलेलं आहे. केससुद्धा ओले होते, आज डोकं धुवायचं होतं, वातावरण खूप खराब आणि त्याच्यात आज माझा उपवास असतो, तर केस धुवायचेच होते मला. तर मी थोडं डोक्यावर पाणी घेतलं आणि थोडं शॅम्पू केलं, तर त्याच्यामुळं असेच केस हे करून रील्स बनवलेले आहेत मी. माझी इन्स्टा आय डी रेखा वानखडे 10 आहे, तिकडे जाऊन नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि यासुद्धा व्हिडिओला बघतच आहात तर लाईक करून द्या आणि बेल आयकन प्रेस करा, म्हणजे रेखा मराठी ब्लॉगची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर या येलो कलरच्या साडीवर कसं वाटत आहे, कारण ही बरेचदा घातली आहे मी, तुम्हालाही माहीत आहे. ज्या ज्या माझ्या आवडीच्या असतात कलर वगैरे साड्या वगैरे, तर त्या मी नेहमी घालते. जरुरी नाही की प्रत्येक रोजच्या साडीवरचा रोजचा रील्स वेगळा असतो, असं काहीही नाही आहे माझं इतकं मोठं. तर मी बरेचदा कितीतरीदा, म्हणजे एका साडीवर कितीतरीदा रील्स बनवलेले, याच्यावर मी बरेचदा 3-4 रील्स बनवलेले आहेत मी या साडीवर. तर ही साडी मला तशी माझी फेवरेट आहे. आणि इथे घरात हे काल मी साडी घातली होती, तर यावरचं ब्लाऊज हे कपडे सगळे घरात टाकून दिलेले आहेत. तर फॅनमुळे ते इकडे तिकडे झाले, आता फॅन बंद केला कारण खूप जास्त थंडी आहे. आणि इथे चेअरवर पण टाकून ठेवलेले आहेत कपडे, हँगरवर काही टाकले नाही मी कपडे, कारण हँगरवर पाऊस आला जर तर पाऊस लागतो, कारण बारीक बारीक सकाळपासून चालूच होता, म्हणून काही बाहेर टाकलेच नाही. तर आता झालेले आहेत जेवणं, आणि जेवण वगैरे झालेलं आहे, सार्थक स्कूलमधून यायचंच आहे, तर मला आज लवकर भूक लागली होती, तर कारण आज खूप सकाळपासून उठलेली आहे. सार्थकला टिफिन वगैरे करून दिलेला आहे, आणि आता सगळ्या घरात माझे केस पडत आहेत हे मला दिसलं, तर मला उचलून घ्यावं लागेल, कारण आता विंटर म्हटलं की केस हेअर फॉलचा प्रॉब्लेम होतोच, आणि मला तर होतच होतो. तर बरेच केस जातात, आणि ज्या दिवशी धुतले त्या दिवशीसुद्धा बरेच केस जातात. तर आता काय करणार आहे, एकदा घर क्लीन करून घेणार आहे, कारण इकडे थोडे किचनमध्ये, किचनच्या साईडला तिकडेसुद्धा पडतात कधी कधी माझे केस. तर आता मी ते सगळं आवरून घेणार आहे आणि चेंज करणार आहे. तर बघा बाहेरचं दाखवते तुम्हाला, व्यवस्थित दिसत नसेल पण धुवारी धुवारी आहे, ऊनसुद्धा नाही आहे आणि पाऊससुद्धा नाही आहे. आता थोडा थांबलेला आहे पण रात्रीपासून पाऊस चालू होता, पावसाची झिरीमिरी झिरीमिरी चालूच होती. तर आता थांबलेला आहे पाऊस, चालू आहे असं की ऊन पडली पाहिजे, पण ऊनसुद्धा पडत नाही आहे, पाऊसच आहे. तर आता आलेला आहे माझा सार्थक स्कूलमधून, तुमच्यासोबत बोलत होते. तर आला का? तर सार्थकाला स्कूलमधून तिकडे शूज ठेवत आहे तो, त्याचे ते बसते. तर मी आता म्हणत होते तुम्हाला की सार्थक यायचा आहे, तर सार्थक आला आता स्कूलमधून. मी ब्लॉग बनवत होते, मला माहितीसुद्धा नव्हतं की सार्थक आता त्याचा वेळ झालेला आहे म्हणून. तर आता आला माझा सार्थक, आता तो बेडवर सगळीकडे पसारा करून ठेवणार आहे. तर आता स्कूलमधून आला की त्याचं ब्लेझर, त्याचे सगळे कपडे आणि त्याचा बास्केट आज मी हातात घेतलं म्हणून, नाहीतर हे सुद्धा असं ढासकन असं बेडवर फेकलेलं राहतं. तर आता डायरेक्टली आणलेलं आहे इकडे, त्याचा टिफिन काढावा लागेल बास्केटमधून. तर आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगाल, आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण तुम्ही व्हिडिओला लाईक करायला रोज विसरता आणि सांगता की व्हिडिओ बघितला पण विसरलो लाईक करायला. तर प्लीज विसरू नका, व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, बाय बाय.